लोहा शहराचे लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी त्यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे व विविध विकास कामामुळे शहरामध्ये प्रचंड लोकप्रियता वाढली असून ही लोकप्रियता शहरातील विद्यार्थ्यांमध्ये पण दिसून येते. ग्लोबल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी सोहम सच्चिदानंद मल्लुरवार आपल्या नगरीचे प्रथम नागरिक म्हणून गजानन सूर्यवंशी यांची पेन्सिलने छायाचित्र रेखाटून त्यांना भेट दिली. या प्रसंगी सोहम याचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी कौतुक केले व शाल व हार टाकून त्याचे गौरव करण्यात आले. याप्रसंगी लोहा नगर परिषदेचे सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे गटनेते करीमभाई शेख, नगरसेवक नबी सेठ, नगरसेवक प्रतिनिधी केतन किल्लारे, अमोल व्यवहारे घंटे, लक्ष्मण फुलवरे, राजेश नाकेलीकर आदीजण दिसत आहेत. काय नाव आहे तुझं? माझं नाव सोम सच्चिदानंद मल्लुरवार. आपल्या लोह्याचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचे स्केच करून म्हणजे फोटो काढलास, काय कसं आहे, कोणत्या पद्धतीने काढलेले? ब्लॅक अँड व्हाईट पेन्सिल स्केच म्हणून काढलं होतं. ते आपल्या लोह्याचे नगराध्यक्ष आहे ते आपल्याला माहीत आहे लोह्या शहराचे, आणि सगळे त्यांना आपुलकीचे काम करतात, तर मी त्यासाठी त्यांना पेन्सिल स्केच बनवून दिले. किती दिवस लागले तुला? 15 ते 20 दिवस लागले. अच्छा, काय काय साहित्य लागलं त्याला? त्याच्यामध्ये पेन्सिल स्केचमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेन्सिल्स डार्क आणि शेड्समध्ये असते. पाहायला तर असं वाटतं की ती खरोखरच फोटो आहे, म्हणजे जसं आपण मोबाईलमध्ये काढता, म्हणजे ते कसं घ्यायचं, त्याला गेटअप कसं आलं? त्याला हायलाईट्स असतात, म्हणजे व्हाईट टोन्स ते सगळं असतं त्याच्यामध्ये स्केचमध्ये. म्हणजे तू काय स्पर्धेमध्ये घेतलेली आहे चित्रकला स्पर्धेमध्ये? हो, एकदा मुंबईच्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि त्याच्यात माझा महाराष्ट्रामध्ये 2 नंबर आला. अच्छा, म्हणजे एखादी व्यक्ती जर कुठं थांबला तर तू म्हणजे ते हुबहू ते काढू शकतोस? हो, अशी कला आहे तुझ्यामध्ये. येस. भविष्यामध्ये काय करायचं तुला आता? मला पेंटिंगमध्ये अजून काही विचार नाही केला. आपल्या भारतातले म्हणजे खूप मोठे चित्रकार होते एम ए हुसेन, म्हणजे त्यांच्याकडून आदर्श म्हणजे काय असं कुठं तुला सुचलं की हे असं करावं? मी मला लॉकडाऊनमध्ये सुचलं की आता आपण स्केच काढावं म्हणजे रिकामा वेळामध्ये मी तेव्हा शिकलो. या व्यतिरिक्त कोणाकोणाचे काढला? मी अजून रोहितदास चव्हाण सरांची काढलेली आहे आणि आता हे सेकंड नंबरला आपल्या नगराध्यक्षांची.